ये हो घरी नक्की? हो येत आहे ना? येते. हाड म्हणून नाही त्या गोधेच्या जिभेस आपलाच उद्धार करून गेली. अगदी बरोबर, चांगलं ठणकावून बोलणार होते पण बयो जायची ना उद्या तिथे नांदायला, म्हणून म्हटले नको. असो चला आता घरी, बरीच कामे पडली आहेत. चला. अरे हे काय, तू आता एवढा निवांत कसा? अरे घटकाभराचे स्वातंत्र्य अनुभवतोय. जोग आणि चंदा ते बाहेर गेलेत, उमा देवळात गेली, घरी तुर्तास मी एकटाच आहे. पण चंदा काकू अशा सोडणार नाहीत तुला, तुझ्या गळ्यात कामे घालूनच गेले असतील. होय तर, पण ती करेन थोड्या वेळाने. रोजचे पदार्थ उमा करून गेली भरावर, आता खास पदार्थ जे उमाला येत नाहीत ते बाकी आहेत. खरोखर बायकांच्या भूमिकेत गेल्यावर त्यांचे त्रासही कळले आणि महत्वही. स्त्रियांना देवी नाही तर दासी करून ठेवतो आपण, परंतु ती आपली सहधर्मचारिणी असते हे विसरतो. तिला स्वयंपाक घर आणि लेकरे बाळे यात जखडून ठेवतो. लहान वयाच्या मुलीशी लग्न करणे हे तर मोठेच पाप. मी हे तेच करणार आहे का? ती वयात येते न येते तोच तिच्यावर पाठोपाठ बाळंतपणे लादली जातात. तिच्या प्रकृतीची माती आणि अशक्त मुलांना जन्म, अशा चक्रात तिचे मातेरे होते. उमेचा झाला तसे जरट कुमारी विवाह तर सरास केले जाते. उमेस घेऊन इकडून कधी नेतोय असे झाले मला. कामाचे डोंगर माझी वाट बघतायत आणि मी ते स्वयंपाक करत बसलोय. बरे, मी जातो आता, नाहीतर बाहेर गेलेली मंडळी परत आली आणि आपण गोष्टी करत बसलेले दिसलो तर मोठाच गजब व्हायचा. येतो आणि तुम्ही जा आता. हो बयो, बरे झाले तू आज खीर करायला आलीस. एक नवीन पदार्थ शिकायला मिळाला आणि वेळ कसा गेला काही कळलेच नाही. दमायला झाले अगदी, भूकेने पोटामध्ये खड्डा पडला. मला वाटते काकू मी पळते, आपली खीर तर झाली आहे आणि आपली खीर छानच झाली असणार. हो तर प्रश्नच नाही, तू इतक्या प्रेमाने केली आहेस ना. मार्गदर्शन नंतर त्या धरतील तिला आणि चोप देतील. बयो तू जा पळ. नको, इकडून जा परत दारात. उमा तूही जा पळ. मी का? मी नाही घाबरत कोणाला. हो बाई बाई, कसल्या एवढ्या गप्पा चालल्यात आणि काय रे तू इथे गप्पा मारायला आलायस की स्वयंपाक करायला? सांगितलेले सगळे केलेस की नाही? हो. म्हणजे वाटते की बाळकृष्ण दादा घरदार सोडून देशासाठी किती काम करतो आहे. त्याच्या मनी अखंड तेच विचार असतात. उमाला देखील तो पुण्यास घेऊन जाणार आहे, ज्योतिराव किंवा अन्य मंडळींबरोबर काम करणार आहे. आधी त्याने जीवावर उधार होऊन क्रांतीचा झेंडा हाती घेतला, प्रसंगी शिपायांशी दोन हात केले आणि आता तो मवाळांच्या पद्धतीने काम करणार आहे. याला म्हणतात आयुष्याचे सार्थक. जे मनाने सांगितले ते केले आहे त्याने, पण त्याला आपल्या लोकांचा वचक नसल्यामुळे तो ज्योतिबा टिळक आगरकर यांचे भाषण ऐकू शकतो, त्याने आवाहन केले तर तो प्रतिसाद देऊ शकतो, कारण तो बंधनास जखडलेला नाही, मनाचे ऐकावयास मुक्त आहे. माझ्यापेक्षा वयाने 2 वर्ष मोठा असेल फक्त, पण किती काम करतोय आणि मी काय करतोय. Thank you.
लग्न करून या घरात आले, तरुण होते, तुमचेही लग्न ठरले होते, तरी सुद्धा ज्या दिवशी आले त्या दिवशी तुम्ही माझ्यावर बोलण्याची वेळ आणू नका, नाहीतर डोळे मिटायच्या आधी संपूर्ण पंचक्रोशी दवंडी पिटेन मी, मग तुम्हालाच विहीर जवळ करावी लागेल. माहितीये का तुला माझ्या लेकीशी मोठी वागतेस प्रेमाने. हो काय तो पुळका, आणि तुझी लेक वागते होय सासूर वाचिणी सारखी. एका कामाला धड हात लावत नाही, दिवसभर आपली बसलेली असते दार बंद करून. अगो मी एवढी तिची मोठी नळण, पण मला उलटे काय बोलते, हात काय पिरगळते, आणि तिच्याशी प्रेमाने वागोय आणले माझे खेटर. वागावे लागेलच, तुझ्याच भावाने लग्न आधी मोठेपणा करत सांगितले होते, तिला काम करावे लागणार नाही, राजाची राणी होऊन राहील वगैरे वगैरे. मग आता काय झाले ग, ती कामही करणार नाही आणि तुम्ही तिला बोलायचंय नाही, याला काय अर्थ आहे? म्हणजे तिने कामे करायची नाही, मग घरातली कामे करायची कोणी? जोग ना तुम्ही, गडी माणसं ठेवा. आणि तू कशासाठी आहे, आईची चरत असतेस ती? हे पहा माझ्या खाण्यावर जाऊ नकोस, मी माझ्या भावाकडच्याच खाते हो, तुझ्या का पोटात दुखते? माझ्या मेलीच्या कशाला पोटात दुखेल, तुझ्याच पोटात दुखणार आहे. आता सांजा खाल्लास ना मटा मटा अगदी अच्छा अच्छा करून, त्यात भरपूर मिरच्या घातल्या होत्या, आणि मिरचीची जात ना पोट दुखवणारी आहे. भोग आता घरी जाऊ. अहो बोलतो दुखत मला. मग मोठ्यांची भांडणे किंवा बोलणे ऐकायचं नाही असं किती वेळा सांगितलं आईनी? चंदे काय करतेस? हे बघ आता आता कळलंय मला. आम्ही नाही ऐकलं तरी ऐकू येते. शेवटी खान तशी माती म्हणतात ना, तेच खरं. किती मोठ्याने भांडण करतायत, कानावर हात ठेवले तरी ऐकू येईल. हे बघ हे बघ, अशी वागलीस ना तर तुझ्या मुलीवर सवत आणायला कमी करणार नाही मी. सवत आणणार आहे, थांब दाखवते तुला. किती मौज वाटतीय, चांगले भांडतात, भांडा भांडा. अशी तुझ्या हाताला सापडायची नाही चंदा आहे मी, चंदा आले का लक्षात? हात सोड माझा. खाण कशी माती, सवत आणणारच माझ्या लेकीला, बोलशील परत माझ्याच घरात येऊन बोलशील परत? सुभद्रे हात सोड, नाही तर रुक्मिणी काकूंना हात मारेन मी. मार हाक, अशी बरी सोडते तुला आता. सुभद्रे अगो तुझ्या अशा वागण्याचे उठते मी उमेवर पडी ना, मग मला बोल नको लावूस. बरी काढशील. काय चालले, का मोठ्या आवाजात म्हणताय? बाहेर सगळे ऐकू येते आहे, लहान मुले ऐकतायत. ऐकू येत असेल तर कानात बोळे घाला. तू कोण ग हिला सांगणारी? आजे सासू, बाई 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 बाई. सुभद्रे पाहिले हो तुझ्या घरातल्या मुलींवरचे संस्कार, नखा एवढी नाहीये आणि आपल्याला सूचना देते हो. पण मी काय चुकीचे बोलते, तुमचं बघून बघून असतं आम्ही शिकतो ना, आणि आज नाही तुम्ही दोघी कायमच भांडत असता. हो गो बाई, काय तोंड सुटले हिला. सुभद्रे ग बघत काय राहिली, चांगले कानशील रंग हिचे. हेच म्हणते मी. तू अजून धक्क्यातलं सावरलात नाही वाटत? हे सगळं तू कधी केलंस बारकूक असं? आणि तुला लिहिता येतं वाचता येतं हे मला ठाऊकच नव्हतं. अहो थोडा थोडा येता, काय तुमच्यामुळे? माझ्यामुळे. तर कसं काय? हो तुम्ही पुण्यात मावशीकडे नाही शिकांग जाय होता तेव्हा तुमच्या वांगडा मी नाही येईल.
त्या रवान आहेत तुमच्या मावशीबाईंचे पती शिक्षक मास्तर ते शाळेत शिकवीत त्यांना डबो देण्याची कामगिरी माझ्यावर होती काय समजला मी मावशीबाईंका साकडाच घातलं म्हटला रोज भाऊंका गरम गरम जेवण मिळवया तरच घेऊन जाय तर मी तसं डबो नाही तर लांबून बघून बघून थोडा शिकलो त्या सावित्रीबाई शाळेमध्ये माझी एका माणसाची ओळख झाली त्या भिवा नावाड्या त्यांच्याकडे घेऊन गेलं आणि या भिवा नावाड्यान थंय शिक्षणाचे धडे गिरवल्यात असा तो गणित हे सगळं मला ठाऊकच नव्हतं हो पण आता त्या भिवा नावाड्यापेक्षा तुम्ही एवढे शिकलात तुम्ही किती हातपाय घालतात पण या शिक्षणाचा काही उपयोगच नाही नाही कसो अहो लगीन करा वन्यासारखी मुलगी मिळाली या भयो तिच्यावर लगीन करा आणि पुण्यात जाऊन राहा थंय या भिवान जसा काम केल्यान ना तसं तुम्ही दोघांनी मिळून करा काय अहो ज्या भिवाक जमता तर तुमका नाही जमता आणखी सांगतो पुण्यात गेलात ना काय मोठमोठ्या पुढाऱ्यांची भाषणं ऐका त्यातून शिका काय समजल्यात विचारांचो झरो असा ना तो मनातून उसळता तर मनातला ऐकू शिका विवा आणि आपली बयो हे त्यांच्या मनातून जे विचार उसळतात ना ते ऐकतात आणि बोलतात तुम्ही तसाच करा काय समजल्यात विवा काय बोललो लक्षात नाही मनाची ताकद मोठी काय समजल्यात अरे ही बघा माझी यशोदा माय बयो अरे नाव काढलंय आणि समोर अजून 100 वर्ष आयुष्य असा तिका पण ती काय करता तडे चला भोगूया नाव या यशोदा माय नामी स्थळ आहे नांदते घर आहे जमीन जुमला आहे शिवाय गाई म्हशींच खिल्लारच आहे दुधाचाही व्यवसाय करतात अहो लक्ष्मीचा वरद हस्त आहे जणू आणि खोटी आहेच 2-1 महिन्यात त्या लग्नाचाही मुहूर्त काढून घेऊ हो पण मी काय म्हणतो हे म्हणजे आपट्यांचं स्थळ उत्तम आहे यात वादच नाही पण आपट्यांचा दिनानाथ 10 वर्षाचा आहे आणि आपली सखू 5 वर्षाची झाली असेल तेव्हा 2-3 वर्ष थांबायला हरकत नाही आपटे थांबतील हवं तर वाघ निश्चय करून घेऊ नाही 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 वाघ निश्चय नाही लग्नच करून टाकू सखूचेही अति लाड होत आहेत घरी उगाच बयोच्या पायावर पाय नको तुम्ही बयोला पाठीशी घालायला नको होते अशा ना आणखीन डोक्यावर चढेल ती हो आमच्या घरात आली की होईल सरळ संस्काराची गोडी लावायला कावेरी आणि सुलोचना आहेतच आणि छडी वाजवायला आमची गोदा आहे हा उत्तम गृहस्थी व्हायची असेल तर गोड तिखट दोन्ही हवे ते तुम्ही पहा एकदा मुलगी तुम्हास दिली की आमचा विषय संपला ती साने झाली की सारे तुमच्या रीतीने म्हणूनच बयोच्या नादाने सखू बिघडण्याआधी तिच्या गळ्यात आपट्यांचे मंगळसूत्र आलेले बरे त्यास विलंब नको थांबायची गरज नाही आज तुमच्या जागी तुमचे थोरले बंधू बल्लाळराव असते तर सखूचे लग्न करणे सोडत विचार सुद्धा केला नसता ओ एकाच मातेच्या पोटी जन्म घेतला तुम्ही आणि बल्लाळरावांनी पण तुम्हा दोघांच्या विचारामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे त्याचे वडील बंडखोर
प्रथा मोडून नवीन आणि सुखकर चौकट निर्माण करण्याचा ध्यास असणार आहे. नाहीतर तुम्ही आहे ती घडी अंधळेपणानं तशीच्या तशीच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज बल्लाळराव असते तर सखूचे सोडा, बयोचे सुद्धा लग्न होऊ दिले नसते. विधवा नर्मदेचा पुनर्विवाह केला असता. पण मोठ्या गौरवानं का बोलताय आज? आई, ऐकते मी. आई, तू अशी रडवेली कागद झालीस? उगाच नसता चौकशा करू नकोस. तू बोल बरे, काय सांगायचंय ते सांग. मला बरेच काम येत आणि तुझे लग्नही जवळ आले हे ठाऊक आहे ना तुला? आई, तू अशी परक्यासारखी काग वागतेस? तुलाही माझ्यासारखाच त्रास होतोय का? कसला त्रास? बापू आणि नानाने सखूचे लग्न ठरवले त्याचा. छे गो, मला का त्रास होईल? अगदी उत्तम स्थळ आहे, सोनेच होईल हो तिचे. आई, तुला आवडलेले नाहीये हो ना? हे बघ बयो, आपल्या आवडण्या न आवडण्याचा इथे प्रश्नच येत नाही. घरातल्या पुरुषांनी ठरवलंय ना, म्हणजे ते योग्यच. आपण ऐकावे होते. आणि बयो, आता तुझेही लग्न होणार आहे, त्यामुळे मनाला मुरड घालायला शिक. आता पती जे सांगतील ना तेच योग्य, घरातले पुरुष जे सांगतील तेच ऐकायचे आणि तसेच वागायचे. आणि राहता राहिला सखूच्या लग्नाचा प्रश्न, तर माझा या लग्नास अजिबात विरोध नाहीये हो. आणि तू यात अजिबात पडू नकोस, कळले? गरीब असलेल्या मुलीस लग्न करून आणले मी म्हणून झाली. पण आता त्यांना चांगलीच आठवण करून देऊ आपण. मला बोलल्या होत्या ना,
आता त्यांच्या उमेश असा सडकून चोप देते ना की सुजलेलं तोंड जेव्हा माहेरी घेऊन जाईल ना मुलगी तेव्हा अक्कल ताळ्यावर येईल त्यांची. तशी ही अर्धी लाकडं गेली तर मग दुसरी उरलेली सुद्धा पाठवून देईल. मला धमकी देत आहेत का काय? काय बोललीस माझ्या आजीला? बोल परत बोल. बाजूला बाबा ना, मी ना हिला झोडपावणीच काढते. बघते ना पुढाची लाकडं कुठे पाठवायची ती. अगं असं बोलू नये, वयाने मोठी आहे ती. का माझी आजी नाही हिच्यापेक्षा मोठी? मग ही का बोलते माझ्या आजीला? आणि तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखत नाही का? हिनेच काहीतरी आगळीक केली असणार. सरका बरं नाहीतर तुमच्या दादाचे बोलके पाठवून बरे झाले गेली ते, नाहीतर आज फटकावलीच असती तिला. अरे तुझ्याच्याने काही व्हायचं नाही, तो माधव नसताना आज माझे कपाळ मोक्ष झालेच असते. शुभ कुठला. आई आई अग बोल ना माझ्याशी, नको ना रागवूस माझ्यावर. सांग ना काय चुकीचे बोललो मी. बाकीच्यांचं राहू दे, पण तुला तरी पटते आहे ना मला काय म्हणायचे आहे? बोल ना ग. सासूबाई, भयो सासूबाई, तुम्ही दोघे उपाशी आहात ना? कावेरी आजींनी दूध पाठवले आहे आणि सांगितले आहे की शिक्षा संपली. लवकर दूध पिऊन बाहेर या असा निरोप दिलाय. असे होय, बरोबर आहे हो. कामे खोळंबली असतील नाही? सदा तू दूध पिऊन घे, मला जायला हवे. आई म्हणजे तुम्हाला क्षमा केलीस ना? मुळीच नाही. मोठ्यांशी असे उद्धटपणे बोलणे हा अक्षम्य गुन्हाच आहे. मी नाही करणार तुला क्षमा. उमा, सखू आणि स्वतःच्या लग्नाबद्दल थेट मामंजींशी जाऊन बोलणे, छे छे, अगदी चुकले हो तुझे. काय तुम्ही दटावून बोलला ना जोगांशी? हे अजिबात आवडलेले नाहीये मला. सासूबाई, मी आहोंना समजावते, तुम्ही त्यांच्यावर रागावू नका. हा बरे हो, बरे आजीबाई, तुम्ही सांगाल अगदी तसेच करते हो. दूध संपवून बाहेर या दोघांनी. अगं गोदी ऐक, अगं थांब, अगं ऐक तर. मला काय वाटतं माहितीये का, की त्र्यंबक काकाच सदाला पाठीशी घालतात. म्हणजे आमच्या समोर मोठ्याने ओरडून शिक्षा वगैरे केल्याचं दाखवतात आणि पाठीमागून मात्र त्याचे लाडच करतात. आता परचुरांकडे गेले होते तर शंकर बापूंना म्हणाले की बयोला ओरडायचंही नाही आणि शिक्षाही करायची नाही. तर काय, आपण बोललं की आपलं तोंड वाईट आणि हे मोठेपणा घ्यायला मोकळे. आता तर काय, ह्यांनीच सांगितलंय ओरडू नका म्हणून, त्या बयोला तर रानच मोकळं. अहो अजून लग्न नाही झालं तर येऊन गप्पा मारत बसलीये सासू आणि होणाऱ्या नवऱ्याशी. काय सांगतेस मग? काय
आणि सासूबाई पण काही कमी नाहीये. सारखं आपलं बयो 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 चालू असत. बयो अशीच आहे, बयो तशीच आहे, सारखं मेला कौतुक. मी सांगते तुम्हाला, उद्या बयो आणि सदाशिव वयात आले तर मामांची आपल्यालाच बाहेरची वाट दाखवतील. तसंही तुमच्या थोरल्या भावासमोर तुम्हाला आणि त्या सुलोचनेसमोर मला गाडीची किंमत नाही. तुम्हाला तर गाडीच बनवून ठेवलंय. अहो, त्या बारकूची किंमत जास्त आहे आपल्या घरात तुमच्यापेक्षा. बघत का बसला? चला. हे पा त्र्यंबकराव, तुमच्या पुढे माझी कुडी दुबळी आहे, पण माझं आत्मिक बळ तुमच्यापेक्षा अधिक आहे. तेव्हा या मुलाला कुठल्याही प्रकारे अडचणीत आणणार असाल तर माझा सामना करावा लागेल तुम्हाला. ते बघू नंतर. आधी मला तुमच्याशी बोलायचंय. अहो, पण वल्लभ पंत. वल्लभ पंत आणि चंदा यांना काही काम सांगून मी जोशांच्याकडे पिटाळलंय. मी त्यांना म्हटले मला जरा उमाला समजवायचं आहे घरात नीट वाग म्हणून, त्यात तुमची लुडबुड नको म्हणून मी त्यांना पिटाळून लावले. हाच का तो बाळकृष्ण अभ्यंकर? आता या बघा, तुम्ही दोघही जण शांत राहा, ऐकल्यात? आणि बयो बाय, तू तुझ्या घरी जा बघू. पण नाही बीन नाही, नाही म्हणजे नाही, तू आपल्या घरी जायचा म्हणजे जायचा. बाहेर काय अनर्थ व्हायच्या आधी आपल्या घरी जा. मी बाहेर जाऊन अंदाज घेतो आणि तुम्हा दोघांना काय ते सांगतो. हा, जा बघू पटकन जा. काय बारकू काका, मी काहीतरी चांगले कार्य करायला जातोय तो तूच खोडा घालतोयस. मग मला कशाला नेलंस त्या भिवाना वाड्याकडे आणि तिथे जाऊन म्हणालास की तो करू शकतो तर तुम्ही का नाही? का मला प्रोत्साहन देणारे बोलतोस आणि दाखवतोस आणि आता मी काही करतोय तर मला अडवतोय? सदा भाऊ, ता येगळा आणि ह्या येगळा. मुलींना शिकवणं येगळा आणि एका लग्न झालेल्या मुलीला क्रांतिकारकाबरोबर पळून जायला मदत करणं येगळा. सदा भाऊ, शिपाई मागावर असत त्या बाळकृष्णाच्या तुरुंगातून पळालेलो असा तो. लक्षात घ्या, अहो तुमची योजना जर फसली तर धडाधड गोळीओ सुटतील आणि जीव जातील समजायचे. परत घरच्यांवर ठपको येतो ना जन्माचो तो येगळोच. तुम्ही जी योजना आखताच ती भयानकाचा. धोका आणि विरोध हा प्रत्येक गोष्टीत असतो. मला आधी म्हणायचं घोड्यावर चढ आणि मग म्हणतोस की आता चढलास तर घोड्याला टास देऊ नकोस. मला मुळात पटलेच नाहीये तुझे. उमेनं 2-3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही धास्तावलो. बयो आमची होणारी सून आहे आणि सदाशिव तर आमचा नातू, पण त्याच्या डोक्यात हे नवमताचं खूळ शिरलंय आणि ते आमच्यासाठी घातक आहे. बरोबर बोललो ना आम्ही पटवर्धन? आणि म्हणून तुला मदत करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. पण आमचा विचार बदलला असे नव्हे, तर व्यावहारिक विचार करून वागावे असे आमचे मत आहे. भावनाशील होणे आम्हाला पटत नाही आणि टोक गाठून जीव पिऊ देणे तर आम्हाला मान्यच नाही. पण तू नुसताच उमेला पळवून घेऊन गेलास तर त्यात उमेचाही सहभाग होता असे दिसेल, त्यामुळं आमची छितू होईल. पण दरोडा घालून तू जर तिला पळवलंस तर त्याला गुन्हेगारी स्वरूप येईल. पण संगनमताने नव्हे तर जबरदस्तीने तू उमेस पळवून नेले असे दिसेल. उद्या कदाचित तू शिपायांच्या हाती सापडशील, मारलाही जाशील. तस तर ते आताही होऊ शकत, पण जगलास तर तुझा आणि उमेचा संसार आनंदाचा होईल. म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं तिथून जायला हवं. उमेला दरोडेखोरांनी पळवून नेलं आहे असाच बोभाटा व्हायला हवा
पण पटोलखान आता पण नाही आणि परंतु नाही. अपेक्षेप्रमाणे उमा जर दोघांच्याकडे रुळली असती तर प्रश्नच नव्हता. त्यात यांचे पलायनही झालेले नाही. आता तू एकटाच निसटलास किंवा शिपायांच्या गोळीला बळी पडलास तर उमा आज ना उद्या आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. आता तुला मदत केली म्हणून बयो सदाशिव आणि पटवर्धनही अडचणीत येतील. तेव्हा आता तुझ्या समोर दोन पर्याय आहेत. एक, आम्ही सांगतो त्याला होकार द्यायचा, नाहीतर तुला शिपायांच्या स्वाधीन करावा लागेल आणि यात उमेचा जीव जाईल हे नक्की. बघितलं कितीही झोपटा कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. अजून हेच कीर्तन सुरू आहे तुमच्या चिरंजीवाचे. माझा राग आणि शिक्षा दिसते तुम्हाला. तुमच्या चिरंजीवाच्या या घोषणापत्रावर काय करणार आहात सांगा मला. काय चालवलंयस सदा, काय सुरू आहे सारे? तुला मी जितकी पाठीशी घालते तितके तुझे वाढतच चालले. लग्न नाही करणार म्हणजे काय, असे का असते कुठे? अरे बेअब्रू होईल सगळीकडे. आणि त्या बयोचे काय, त्या पोरीचा किती जीव आहे तुझ्यावर ठाऊक आहे ना तुला? मोठ्या गप्पा मारतोस, तिच्यावर अन्याय करतोस, त्याचे काय? पण तिची काहीच हरकत नाही, तिचा मला सगळ्या बाबतीत पाठिंबा आहे. गप्प बसलं तर रट्ट देईन तुला. तुम्ही मारा मला चालेल, पण मी हे लग्न करणार नाहीये. सदा 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 शिवा. बोलतो थांब जरा. तू बोलणारच का? मी बोलू. बोलतो म्हटलं ना. काय खुसफुस चालली? काय बोलायचं ते स्पष्ट बोला. काही नाही काका, सदाला एवढी शिक्षा केली तरी लग्न करायचंच नाही म्हणतो तो. पुण्याला जायचं त्याचं तुंतुणं सुरूच आहे. नाही म्हणजे राग यायचा आतापर्यंत, पण आता मात्र काळजी वाटायला लागली. काय नाही काका, सदाचे जरा जास्तच लाड चालले त्या घरात. तुंतुणं सुरू आहे म्हणजे काय? आपण बोलू देतोय म्हणून बोलतोय तो. ते खोलीत डांबणे वगैरे काय नाही, जागच्या जागी दोन थोत्रीत दिला ना की आवाज बंद होईल एका झटक्यात काका त्याचा. नको, काहीतरी सुचवू नकोस. अशाने तो घरातून पळून जायचा. तू गप्प बस. करा मला आणि गोदेला कायम गप्प करा आणि राबवून घ्या घरात. अरे रघुनाथ, कशाला बोललात काका? आता डोक्यात राग घालून उगाच असत्या गोदावरून माहेरी गेला तर परत? रघुजा नंतर बघूया, आधी सदाकडे लक्ष द्यायला हवं. मला विचार करायला थोडा वेळ दे. आणि ओ, सदाला आता मारू रागावू नकोस. मी बघतो काय ते. असं म्हणताय? बर. काय झाले? हिचे आपले आहोंची भीती हे पुराण चालूच आहे. चालली होती सोडायला त्याला, जरा समजवा हिला. आई पण आहोन एकट्याला नाही जाता येणार. मी जाऊ का त्यांच्या सोबत? किंवा कोणाला तरी मदतीला पाठव ना. स...
पण पाच बघा बघा अहो अहो घाबरू नका मी आलेच अहो नका घाबरू काय करू मी तुझे साऱ्या जगाची हिलाच काळजी भयो कसे होणार गो तुझे हा देवा पता बरे वाटते का आता रक्तचंदनाचा लेप करून आणू का बरे वाटेल ताप नाही ना आला तुम्हाला छान हे बरीक जमते हो तुला नाटक करायला नाही म्हणजे आधी आपण मारायचे आणि वर सासूतपणाचा आर म्हणायचा नाही का मी आधी बाहेर जा बघू आम्ही बघू आमचं काय करायचंय ते अगो मला बाहेर जा म्हणून तू सांगणार कोण हे माझ्या भावाचे घर आहे आले लक्षात चंदे चंदे तू जा आता खरंच तुझ्या आवाजाचा खूप त्रास होतो ग क्या आता तूच बोलायचा राहिला होतास रे अप्पा पाहताय ना तुम्ही कसे वागवतोय ते मला अरे एवढी मी माया लावते ती दिसत नाही आणि हिचा मुलगा येतो हो तुला लक्षात ठेव एवढा प्रेमांधळे मला मरा नाही हो एक दिवस डोक्यावर मिरे वाटेल ना तेव्हा कळेल जा जा हो बाजूला जा वैरा उठून बसता का डोक्याला ताप द्यायला बसलेत सगळे एक दिवस सरळ जात नाही एकदा अक्षदा पडल्या पोर्टीच्या डोक्यावर कि सुटलो मी सखुची करून टाकणार आहे बोळवण तिला शिंगे फुटायच्या आत मला स्वयंपाक घरातच गेलं पाहिजे झोपायला एक भाटी दुधासाठी सोकावली आहे रोज रात्री दूध फस्त करून जाते जाऊ देत ना मला वाटेल ती कारण ऐकून घेणार नाही बसा बसा नाही परचुऱ्यांचा प्रभाकर होता सोबतीला तू परचुऱ्यांच्याकडे गेला होतास हो कशाला मी बयोंना सांगायला गेलो होतो की मी हे लग्न करणार नाहीये मी पुण्याला जाणार आहे आणि तिथे समाज कार्य करणार आहे खूप दिवे पाजळलेत चालते वाद लहान नाही मोठा नाही उचलली जीभ लावली टाळ्याला तुझी मूर्खासारखी बडबड आता बंद झाली पाहिजे क्रांतीची मशाल पेटवायची आहे तुला अरे अंधारात धोतर ओलं करणारा तू उद्यावर तुझे लग्न आले आणि आज तुझ्या क्रांतीची मशाल पेटली का तर मी नुसती फुंकर मारली तर विजून जाईल ती मुकाट्याने बोलल्यावर उभं राहायचं नाहीतर गाठ माशाशी आहे दारोदारी हिंडायचं जोगाजोबांना काही अडचण नाहीये मग कळतय का तू काय बोलतीयस आजोबा नाही नात्यानं नवरा आहे तो तुझा हो नाही तसं काही नाही हे कळून चुकलंय त्यांना त्यांना आधार वाटतो हो आपला आपडेपणाची हद्दच झाली तुला कळतच नाही तू काय बरळतीस तिकडे मी घरदार सोडून क्रांतीची मशाल दूर ठेवून माझ्या जीवाची पर्वा न करता तुझ्यासाठी आलोय आणि तू मात्र आता संधी असूनही वेळ घालवतेस हा जाणारा वेळ आपला जीव घेईल उमा कळतय का तुला मला सगळं कळतय तुम्हालाच कळत नाही
बयोचं लग्न होईपर्यंत हा विषय नको, नंतर बघू काय ते. माझ्या मनीची एक गोष्ट सांगू, आता जोग आजोबांच्या परवानगीने आपणही तिथे असू. सदाशिव आणि बयो लग्न करतील तेव्हा आपणही मनोमन एकमेकांना वरूया, जणू आपले विधिवत लग्न होईल. मग देवच सांगेल आपल्याला पुढे काय करायचं ते. हो ना, मला पण कुंकू लावायचं. माझी पण होती भरा. बाई हो का, बरे देतो हो सखू मावशी. जाओ नवीन लुगडे घेऊन ये.